आभार मानते, धन्यवाद। आता तुम्हाला माहिती आहे की मी
स्त्रिया मेसरी यांचे प्रमाणे मी शकून झाला. आता बघा मी शकून झाला आणि हे शांतारा भाऊ टिमकी काढून पोटभर खाऊ आणि सुसाट जाऊ. बसण्याची पद्धत पण बघा, बघितला पुढे टिमकी एखादा बेडूक कसा रेडो माहिती आहे, सुरुवातीचा आलाप बघितला झाला, एखादा रेडो मोमाट्या कसो तुमका माहिती आहे, रेडो जास्त तो चिखलातलेलो होता म्हणजे डबक्यातच बसलेलो असं कधी पण बघायचं की नाही. हा हा म्हणजे एक त्या प्रकारचे रेडिओ असे समजलं ना. आणि बाबा कुठे गेले ते हा बघा, भले ही रात्र अच्छी पण आज तुमचा साथ मला पाहिजे. एक त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा माझ्या बाजून हास ना, यांनी साला काढायच्या यांच्यापासून काय ऐकून ठरवायचं बरोबर ना. हा म्हणतात 200 माझी चूक झाली की शिवरायाने म्हटलं चुकून तुम्ही समजून घेतलं, पण हेंगा हेंगा बघा किती खाज आहे की नाही. हा जैसे को तैसा, 200 मावळ्यांना नको कशा दा. हा मग चुकलास ना तुम्ही पण बाजी प्रभूंनी वाढवला नाही पण मावळ्यांकाच 200 मावळे. आता 2000 म्हणतो म्हणजे माणूस किती पलटी खाता बघा, त्यांचं ठरतच ना या 200 की 2000. आणि ठरवून घ्या तुमचा. हा बुवांचा ना खूप. आणि बुवा लक्षात द्या, आज या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, लक्षात ठेवा. एकदा या महिला वर्गांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत का, आज लक्षात ठेवायचं बुवाने. आज सगळी नारी शक्ती बाजून आहे माझ्या, हाफ तिकीट. आज महिला का आरक्षण आहे, 50% आरक्षण आहे महिलांना, आणि त्यातच भर एसटीत हाफ तिकीट. तुम्ही मेला तुम्ही म्हणसा आम्ही मेलाव करमान करमानच बरोबर, पण बुवांचा काय नाही, बुवा पण हाफ तिकीट मध्येच जात. कसा गोमू बनले का आपला पण विचारित नाही, आहो हाफ तिकीट आहे का, हाफ तिकीट देऊन आपले जातात बुवा. हा लिहून घ्या मी गोमू. आता बघा मी आधीच म्हटलं की प्रसिद्ध दशावतार मृदुंग मणी अनिल मेस्त्री यांच्याकडून मसुरे सुपुत्र बहुमोल असं 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने, आभार मानते धन्यवाद. आणि बघा बुवांनी मगाशी फणसचा जोक सांगितला, फणस खरोखर सांगायचं किळस वाटली की नाही आहे की नाही. तुमच्यासाठी एक फणसावर नगाडा घेते चला. शिरसाट आंब्याचा साठ माहित आणि तो फणस गोट्या काढलास ना असे. लवलवीत बरको फळ दिसीस माशू माशू तोंड पण किती घाण करतात बघितलास ना. यांच्याकडे बघून कोण पाणी तरी पियत आणि काय त्या मला सांगा, एवढं जेव्हा भद्री वर्णन केलं नाही त्या फणसाचं. खरं तर फणस हे खूप स्वादिष्ट असं फळ आहे काय बरोबर की नाही. हा आपण एवढा आवडीने खातो म्हणजे
अगदी ते कच्चं असतं तर आपण त्याची भाजी करून सुद्धा खातो। आणि मी तर सांगू, आता तुम्हाला मी सिरियसली सांगते, मस्करी नाही खरं कर। आता ते फणसाचे तर आटल्या असतात ना, आटल्या आमच्याकडे आटल्या आहेत, त्याच्या भाषेत गोट्या, गोटियो गोटियो, हा आमच्याकडे आटल्या म्हणतात, आटल्या। मला त्या आटल्याची भाजी एवढी आवडते ना, म्हणजे खूप आवडते। म्हणजे आता महिलांना माहिती असेल की त्याच्यामध्ये जवला टाकला की ती भाजी खूप उत्कृष्ट आणि खूप स्वादिष्ट लागते, बरोबर, खूप सुंदर लागते भाजी। आणि ती तर भात डाळ आणि ती भाजी खूप सुंदर, मस्त कॉम्बिनेशन। आता ह्या गोट्या काढल्या ना यांनी, खरोखर सांगतोय आजपासून ती भाजी खाऊची सोडली। आणि तो फणस पण नाही खाऊचा याच्या पुढे, ज्या प्रकारे गोट्या असे आणि ताडून दाखवतात, असो हात घातल्यांनी अशो घालल्यानं खिळच नाही वाटत। म्हणजे एखादा खाणारा चांगला मुडीचा असेल ना खाणारा, तो पण म्हणत नको शिरसाटन काय चांगला आहे, मग तो गोटीओ नको। आता बघा, आता कधी वाटलाच फणस, आता तुम्ही 100% फणस खाणार म्हणजे बघा, तुम्ही इच्छा मारला असते लोकांची, हा ते सगळे फणस यांच्या घरात घेऊन टाकायचे, हा खाऊन दे, काय गोटीओ काय दे, तेच हात घालून दे, काढून देत आणि तेच खाऊन देत, उकडवून भाजी करून कशी काय खायणार, खाऊन देत। काय सांगायचं, किती किळस असा। म्हणून मी काय म्हणते बघा, एका हातान नको, तुम्ही दाखवलास एका हातान अशा गोटे वाटत असं, दोन्ही हातान काढा आणि खायत रवा, पण सुकल्यावर खावा आंब्याचा फणसाचा साठ। आणि हल्लीच त्यांनी नवीन कंपनी खोलल्यानी, कुडाळा का कुडाळा, रजत उंबरड आहे पण बिझनेस कुडाळा खोलल्यानी, माहिती तुमका नाही माहित, ऐका। स्वाद सुगंध कर जा, शिरसाट बनाए बढ़िया खाना, शिरसाट मसाला, स्वाद सुगंध कर जा, शिरसाट बनाए बढ़िया खाना, शिरसाट मसाला। मसाल्यासाठी खाडिया बुवांकडून, त्यांचे खूप जुने मित्र आहेत बुवांचे, पण बघा मित्राच्या शिरसाटाच्याच गाण्यासाठी बहुमोल असं 100 रुपयाचं कारतुसे गायलेलं आहे, बुवांसाठी जोरदार टाळ्या जाऊन देत मंडळी। हा तुम जर युट्यूबला बारी बघितली असेल तर सखी वादक माझा दादा सचिन दादा याच्याकडून कोरस साठी
अगदी बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद. कसा लो त्यांना विचारा, मी फक्त ऍड करतोय. त्यांना सांगितलेला तुमचा जा काय उत्पन्न होय त्याच्यातलं अर्ध वाटो माझो, कारण कसा कमवत हे त्याची ऍड मी करतोय. तुम्हाला खरं सांगते, जर युट्यूबला बारी बघितली असेल तर माझ्याकडे नेहमी मसाला असतो, म्हणजे 60 रुपयाचं पॅकेटच ठेवते माझ्याकडे मी. पण तो काय झाला, आज मी तो अन्नावा धनाने घरी विसरली, म्हणजे खूप शोधला मी पण तो मला नाही भेटला. पण म्हटलं मसाल्याची काय गरज, जर शिरसाट मसाल्याचं मालकच होय बसलेलो असा. बघा कोणाक जर काय नाही टेन्शन घ्यायचं नाही, बारी तुमच्याकडेच केलेली आहे अर्ध्या किमतीत, म्हणजे 100 रुपयाचा मसाला 50 रुपये तुम्हाला देतले. हा त्यांच्याकडनं घेऊन जावा तुम्ही, देतले तुमका. सुरुवातीकच बुवानी सांगितलं नाही, आणि बुवा तुमका मी सांगताय, माझ्या ग्रामदेवतेचं नाव गांगू चाळा. तुमका चाळवते मी जरा, हा गांगू चाळा असा, उगाच खरी चाळू नका. हा अशी कोकणातली जागृत देवस्थान गांगू चाळा, आणि गांगू माऊली म्हणतात. याकच काही असं नाही. विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळाचे बुवा ललित कुमार परब व सहकारी यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. लिहिलेला पेटून टाक, पेटवतोय जमता तेवढा. हा तर तुमका मी चाळवतोय की गांगो चाळा असा, गांगो चाळा, गांगो माऊली म्हणून नका. असा एवढ्या बाऱ्या झाल्या गांगो माऊलीच म्हणतात, म्हटलं आज तरी विचारती नेमका हा काय, तर गांगो चाळा. हा आणि परत परत भजनाच्या सुरुवातीकच तुमका मी इशारा केला बरोबर ना, आता बघा हे की नाही गाणं एक रिदम मस्त सुरू केला, मस्त पकड होती त्यांची. हा पण शेवटी घाण गेल्याने वाकवली टेकवली हलवली झुलवली. नाही म्हणजे खय वाकवलास आणि खय टेकवलास, खय झुलवलास आणि खय टेकवलास. दुखंडे दुखंडे म्हणतात कपाळात गेले घोटी आहे. आता तुम्ही समजून घ्यावा काय तर बरोबर की नाही. आता हे म्हणतात ती स्थान असत किंवा ती देवस्थान असत ठीक आहे मान्या ती असत. आता बघा काय काहींचे आडनाव सुद्धा ना खूप वेगवेगळे होत. आता बघा आता यांचं आडनाव दुखंडे, काय काहींचं आडनाव हगेपण असा. माझ्या मैत्रिणीचं नाव शेट्ट्या चाटे असा. म्हणजे काय प्रत्येकाचे आडनाव वेगवेगळे, तशी प्रत्येक ठिकाण सुद्धा वेगवेगळे आहेत बरोबर की नाही. पण ज्या प्रकारे हे मांडतात ना, हलवली टेकवली झुलवली हलवली, म्हणजे तुमका काय मजा वाटता. म्हणतात दापोली म्हणजे टेकवली असा, दापोली बारी झाली आमची, मी स्वतः होते बारीक. आता बारी माझीच होती म्हटल्यावर मी असणारच, पण माका तर ठिकाण गय दिसला म्हणजे माणूस किती वडा बोलता. किरण शेठ परब ओ शेठ फरमाईश आली आहे बहुमोल असं 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. ओ शेठ हा किरण शेठ गाणं घेते बघा. तुम्ही नाटक केलाय ओ शेठ, तुम्ही माझं लय हाय
दापोलीत मी गेली पण अजूनपर्यंत टेकवली हा सर मला काही दिसला नाही आणि भले तर असत सुद्धा त्याचा काही विषय नाही पण ज्या प्रकार हे तुमका सांगतात ना त्या चुकीचं आहे की नाही सांगा होय की नाही ओ शिरसाट काय दुकंडे ते सदम्यातच शिरसाट हे जोशातच आणि सदम्यातच हे म्हणतात मरा काय ते करा पण संपू एकदा पण कसा माहिता सगळ्यापर्यंत काय सांगते बुवा घेऊ नको घेऊ नको तरी हे एवढे ना मस्ती केली असत घेणारच शेवटी कसा माहिता नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे इथे त्या तुमची स्थिती झालेली असा आणि तुम्ही नाचत असता डोळे तुमचं लाल कसं होत डोळे बघला आणि स्वतः वाघ म्हणतो वाघ ओ बघतेस काय वाघाने ओवरट केला या वाघाने कसा माहिता एक गेली तर 59 आणि म्हणून 99 तो हवं कोणा का पण ती एक गेली म्हणून त्यांचे वांदे किती आता परत आणि परत माकाच मध्ये का काळोख शोधूक लागता काय शोधता तलंगा कोंबडी मगाशी कोंबडीचा विषय म्हणता एखादी कोंबडी कशी कोक कोक वरळता कसा म्हणता ह्या बोलता ठीक आहे मी कोंबडी तर कोंबडी ठीक आहे पण मका सांगा माझ्या आता जी कोंबडी आता एका साईडला ती कोंबडी धरा आणि एका साईडला पुवा धरा सर्वात चांगला ओरडता कोण भारी ज्याच्या घरात कोंबडी ना ह्याना घेऊन जावा फुकट फुकट घेऊन जावा ह्याच घेऊन जावा अगदी त्याला सकाळी उठवण्याचं तरी काम करतील तुमचा आणि काय का करा त्यांचा कोंबडी का बाई लांब राहू का यांच्यापासून मग माणूस दंड नाही मग रोग इलो मग लांब राहू का बघा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पण खरंच खूप चांगलं बोलले आता शेवटी काय माणूस म्हणलं थोडंफार चुकणारच काय अधुखंडी बरोबर ना माणूस म्हणलं थोडंफार चुकणार आता मी कशी काय सध्या शिरसाट सदम्यात होय आमच्यात नाही ते बघा बाकी आई पण असो पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भोवानी खरंच खूप सुंदर सांगितलं बघा भगव्या झेंडेची धमाक बघ मराठ्याची आग आहे भगव्या झेंडेची धमाक बघ मराठ्याची आग आहे अरे घाबरतोस काय कुणाला वेड्या तू शुभाचा भाग आहे तू शुभाचा भाग आहे तू शुभाचा भाग आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राजाल जिंकुया जगभरी शिवाजी महाराजांवर ना 4-5 शेर मारलेले ठीक आहे पण भावांतरीचे हळवे आपले भाव पहिले दाखवला नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांवर नगाना घेतला नाही काय यांनी नाही ते काय कुतुक व्हाय ते कुतुक बारी पेटा कवी ना सांगितलेला बारी पेटा कवी पहिल्यापासून नाचतोच नाकडी इल्या त्यांचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही माझ्या पक्षात असो ठीक आहे त्यांना दम टाकू तर तिकडे ते लाईनीत बसलेत ना सगळे त्यांना चपले हानती एवढे हानती ना समजणार नाही राजाला राजाला जिंकून जगभरी शिवबा राजना व गाज गणेश
कर्मचारी मालवण, कर्मचारी गीतेश राजेंद्र कोदे, अरुण परुळेकर, साई सावंत यांच्याकडून बहुमोल असं आहे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते, धन्यवाद. तसेच प्रसाद साऊंड सिस्टीमचे मालक विनोद मेस्त्री यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानते. बघा मगाशी 40-30 चा आकडा 100 वर गेलेला आहे. याशिम शेख यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद. आता या ठिकाणी मी उपावळी सादर करते, कारण कसं आहे त्यांना जेवढं सांगून झाला, कारण जेवढा बोलूच होता तेवढं त्यांना बोलले मी. हाय काय बघा, बरोबर ना? हा. आणि कसं थोडं टाईमचं थोडं बंधन आहे, त्यामुळे या ठिकाणी मी आता उपावळी सादर करते.